उपस्थित मान्यवर आणि प्रमुख पाहुणे अतिथी आणि सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालकांतर्फे मला खूप आनंद होतोय की इतका सुंदर कार्यक्रम झाला इथे. आणि रेडकर सरांबद्दल काय सांगायचं, पण मला अभिमान आहे की मी माहेरची रेश्मा रामचंद्र रेडकर आहे. आणि मला इतकं हे वाटत की येस, माझ्या नावाचं कोणीतरी इतकं कोकणात काही करतंय. आणि सर मी डेफिनेटली सांगते की मला जर तुम्हाला मदत करता आली, मी आचार्याची आहे मालवणातली, तर मी डेफिनेटली तुम्हाला काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करेन. म्हणजे लाईक तुम्ही जे शिक्षणासाठी जे काही काम करतात कोकणात, तर खरंच ते म्हणजे उल्लेखनीय आहे. म्हणजे त्याला तोडच नाही. आज ही व्यक्ती शासकीय सेवेत असून सुद्धा जर ती वेळ काढू शकते, तर आपण का नाही काढू शकत. तर इतकं मोटिवेशन सर वाटलं ना तुमचं, म्हणजे खूप म्हणजे इथे आल्याचं सार्थक झालं असं म्हणे. आणि माझ्या मुलाचं आपण सार्थकच आहे. सो खूप खूप छान वाटलं. आणि मी संपूर्ण किती मंडळी आपले जे काही मंडळ आहे त्याचे खूप खूप धन्यवाद आहे की इतका सुंदर कार्यक्रम ते करते. आणि त्याच्या पलीकडे जाऊन ऑफकोर्स मॅडमचं पण मी खूप अभिनंदन करीन. ज्याप्रमाणे त्यांनी त्यांचं जीवन यात्रा किंवा त्यांची जीवन कथा सांगितली की त्यांनी कसं स्ट्रगल करून त्या पुढे गेल्या. 55 वर्षी सुद्धा त्यांना ते शिक्षण त्यांना कंटिन्यू करू असं वाटली. खूप मोठी गोष्ट आहे. आणि इथे बसलेल्या सगळ्या गृहिणी आपण ज्या कोणी असतील त्यांच्याही काही इच्छा राहिल्या असतील शिक्षण पुढे करण्याच्या, खरंच ह्या प्रेरणा नाही आहे सगळ्या गोष्टी. आणि खूप छान वाटलं इथून जाताना. माझ्या मुलाचं फक्त गुणगौरव झालेला मी घेऊन नाही जाणार, पण मलाही काहीतरी प्रेरणा मिळाली की मीही काहीतरी समाजासाठी करू शकते. आणि डेफिनेटली सर की मी तुमच्या टचमध्ये राहीन. मला इतकं नाही करता आलं, मी नक्कीच तुमच्या चळवळीला सपोर्ट करीन, पाठिंबा देईन. कारण का ओव्हरऑल जर आपण आपल्या समाजासाठी नाही करणार तर कोण करणार? आणि फक्त रेडकर सर किंवा मॅडम नाही, आपला प्रत्येकाचा खारीचा वाटा कुठेतरी असायलाच पाहिजे. हो, असायला हवं की नको? हा, आपण असं म्हणू शकतो की बाबा मी श्रीमंत तेवढा नाही आहे, ठीक आहे, आपण जर पैशाची मदत करू शकत नाही, पण आपला जर काही आपल्या काही एखादी विशिष्ट गोष्ट असेल तर आपल्या समाजासाठी आपण त्याच्यासाठी थोडा वेळ देऊन आपल्याकडचा तसंही करू शकतो. व्हॉलंटियर्सची सगळीकडे जरूरत असते. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने थोडा थोडा वेळ काढून आपल्या समाजासाठी जर आपण काही केलं तर मला असं वाटतं आपली मुलं ही प्रशासकीय सेवेत सरांनी जी सांगितली नाहीये ती खरंच यायला पाहिजे. आणि मला म्हणजे मला इथे खूप वाटायचं की सिव्हिल सर्व्हिसेस सगळी आपली यूपी सगळे यूपीची मुलं झाली, का आपली मुलं नाहीये? तर त्याच्या मागची काही कारण आपल्याला सगळ्यांना आज कळली, पालक म्हणून किंवा त्याच्यासाठी काही कोर्सेस किंवा जे काही क्लासेस किंवा जे काही रिक्वायरमेंट आपल्याला थोडीशी बेसलाईन तर मिळाली. आणि डेफिनेटली आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचं की आपलंही मूल फक्त इंजिनियर डॉक्टर नव्हतं ते प्रशासकीय सेवेतही जाणं महत्वाचं आहे. कारण का आपल्या मुलं जर आपल्या समाजातली मुलं जर त्या सेवेत गेली तर आपल्या संपूर्ण समाजाचंच नाही तर जनरली कोकणाचा विकास एवढा वेळ लागणार नाही. आणि एवढं म्हणून मी माझे 2 शब्द संपवले. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचं. जय भंडारी, जय भंडारी.